लोड अप्रुवल एक असतो आणि प्रत्येकजण एक्स्ट्रा लोड घेतात त्याचं अप्रुवल घेतात. इथं तर त्यानं खालची विजेला कनेक्शन घेतलं आहे आणि वरची वीज सोडून घेतली असा रिपोर्ट माझ्याकडे आला. आणि हे करता असताना एक सिद्ध जाता की लोक चोर पळवटेन चड असतात आणि त्या खातीर लोड ज्याने कोणी सारखं अप्रुवल घेऊन आता तरी चीफ इंजिनियरकडे डिस्कस केला. ईच अँड एव्हरी हाऊस इन गोवा इन एव्हरी वार्ड ऑफ द विलेज पंचायत अँड म्युन्सिपॅलिटी विल बी चेक थरली बाय अवर इंजिनियर्स इन फ्युचर अँड टायम टू टायम हे सगळे सारखे करपाचो उद्देश डिपार्टमेंट मुखार दवरतलो. आणि फ्रिक्वेंट जे पॉवर कट असा त्यांना रिटर्न ते पळय ॲक्ट प्रमाणे सगळ्यो गोष्टी असतात पण त्याचप्रमाणे कंज्युमरांनी त्याप्रमाणे वागपाचे. आता तुम्ही म्हाका प्रश्न केलो चोरयेचो सगळ्यांनी जर हे केले असेल तर ते सुद्धा करू येतात. आणि दुसरी गोष्ट आम्ही हे सगळे पॉवर कट बंद जावपास जाय. पॉवर कट नाही तो पॉवर डिस्ट्रॉय जाता मध्ये मध्ये तुटचा पडटा आणि माड पडटा झाडां पडटा आणि त्या खातीर पॉवर वता ते न जावपा खातीर व्हेरी इम्पॉर्टंट इज अंडरग्राउंड केबलिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मरूच पॉवर वतलो इन फ्युचर. जो पळय टोटल सबस्टेशनां काळूंक जाता तो बंद आसता आणि त्या खातीर आमचो प्रयत्न आसा म्हजो आनी मुख्यमंत्र्याचो सबंद गोंयांत एस टी लायन 33 KV आणि 11 KV अंडरग्राउंड केबलिंग करपाचो आणि नेक्स्ट कपल ऑफ इयर्स हे काम आम्ही कम्प्लीट करपाचे इंटेन्शन आणि हे दोन्ही ओके. तशें दवरूचे रूल इज फ्रॉम बोथ द सायड. कंज्युमरांक जर फाल्यां कांय कंपेन्सेशन जाल्यार आमी मागीर त्या प्रमाणे लक्षांत येयलें. रुल्स हे खूब आसता रुल्स रेगुलेशन प्रत्येक आसा पूण तूं खंय मागता तसो तूं मागलो न्हय तसो रुल्स ज्या प्रमाणे रुल्स एका चवटेन दोन हात एकदां जायना दोनी हात हें नव्हतं. ओके आसर आनी तशे केसीस आहा असं आसतलेच न्ही चोरयेचे घे म्हणून काही केसीस आमकां आसा. आमकां जे साधारण त्या 11-12% हे मेळटा त्याच खातीर मेळटा. आम्ही करू शकतो लास्ट टायम मी जेव्हा मिनिस्टर होते त्यांना सोलार बोट तुम्ही घेतला ना. आम्ही हांवें आसतना टेंडर केल्ले आणि हांवें एक पॉईंट असो दवरिल्लो की ताजे चार्जींग इलेक्ट्रिकल चार्जींगूय करपाचे सोलार बॅटरी जी आसता की सोलरा बरोबर जेन्ना पळय धक्क्यार लागता तेन्ना इलेक्ट्रिकल चार्जींग करपाची आणि त्यो बॅटऱ्यो दोन आसच्यो अशें म्हजें डिस्कशन जालें. पूण जी वर्कआउटार बी दिल्या ते हांव ना टेंडर काडटना हांव आसा वर्कआउटर बी टेंशन माहीत अशें तुमी काडा म्हणजे तुम्ही पब्लिकान आणि हाणेंच कित्याक कितें ते कोण तरी काँग्रेसवालो कित्याक कितें बडबडटा आणि तुम्ही ते छापता अशें जावं. वायट एलिफंट ना वायट एलिफंट न्ही तो त्याचेर सांजे वेळार पार्टी करपाक जाता जायना. आतां ज्यो ट्युरिजम इंडस्ट्री जे खंय बोटी भाड्याक घेतात ते गोवोरमेंटाची बोट घेवपाक ट्युरिजम कितें करूं येता. इट इज नॉट अ वायट एलिफंट कोणी जाल्ले वायट इट इज अर्दोणाच्यान पयलीं हांगा चालू करपाची गोष्ट चालूच करूं ना. एक म्हणजे ताका पयली म्हणजे प्रत्येक धक्क्यार इलेक्ट्रीक कनेक्शन असपाक जाय आशिल्लें तें सुद्दां ना कळ्ळें न्ही. वायट एलिफंट नासता तकली वायट एलिफंट जाल्या माणसाची जे कोण थंय इंजिनियर आसा तांची तकली वायट एलिफंट जाली कळ्ळें न्ही. आनी त्या खातीर अशें गोश्टी जातां ऑफकोर्स इट कॅन बी हें आमचें कितें आशिल्लें दिसाचें हळदोणाक पणजी आनी तुमचें रिबंदर टू पणजी अशें दवरिल्लें आणि रातच्या वेळार आफ्टर 7 ती फेरीबोट त्याच्या खातीर 70-seater फेरीबोट ती कमीची न्हय ती 70-seater आसत सांजची बरी चंगी सारकी म्युजीक हे ते दवरून जेवण सुद्दां थंय दिवं येता अशें क्रूज शीप जी आहा क्रूज शीप करूं येता आनी तशें इंटेन्शन दवरून गेल्लें तातूंत खूब आसा. थंयच्यान हांव गेले नंतर तें जावं ना 2016 वॉकआउट करूं ना मागीर ते ऑफिसरांनी हय ते हे तरेन ते करपाक जाय आशिल्लें ऑफिसर. आय एम ब्लेमींग इन्स्टेड ऑफ मिनिस्टर ऑफिसर.